सध्याची पिढी ही आत्मकेंद्रित झाली असून आपला इतिहास विसरणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल कळत नाही। त्यामुळे देशाप्रती संवेदनशील असणारी आत्मभान असणारी नवी पिढी निर्माण करण्यासाठी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय स्वातंत्र्याने 75 वर्ष पूर्ण केली आहे आणि आपल्या संस्थानाने आपल्याला माहित आहे त्या अमृत काळ आहे। त्या अमृत काळामध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांच्या विकासाकरता आपल्याला किती वर्ष लागायचं आहे, 25 वर्षाच्या भारताच्या निर्मितीचा विचार करायचा आहे। महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये एक नवीन सरकार या ठिकाणी आलेला आहे आणि हे सरकार समाजातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी सर्व प्रकारचे जेवढे समाजाचे घटक आहेत या सर्व घटकांना सोबत घेऊन एक बलशाली महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या नागपूर शहराचा एक इतिहास आहे। या नागपूर शहराने स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे। ज्या प्रकारे शेळेगावच्या चळवळीमध्ये अनेक तरुणांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली, लाठ्या गोळ्या खाल्ल्या, अनेक तरुण शहीद झाले, याचा एक मोठा इतिहास या नागपूर शहराला आहे। आणि म्हणून या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये झेंडा दिसला वाचलो तर अक्षरशः इंग्रजांची कोंडी करण्यापर्यंत ज्या अनेक नाम आणि अनाम स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी या ठिकाणी आपलं योगदान दिलं, बलिदान दिलं, अशा सगळ्यांना लक्षात ठेवून त्यांच्याप्रती नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे। आपण पाहतो की गेले काही दिवस गेले काही वर्ष सातत्याने आपल्या नागपूरचा अत्यंत झपाट्याने विकास होतोय। नागपूर शहरात बदललेलं शहर आपल्याला पाहायला मिळत आहे। आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या काळामध्ये आपण रस्त्यांची कामं असतील, पुलांची कामं असतील, मेट्रोचं काम असेल हे मोठ्या प्रमाणात केलं, पण त्यासोबत आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब माणसाला देखील घर मिळालं पाहिजे याकरता प्रधानमंत्री आवास योजनेची घर असतील किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे असतील हेही मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न आपण केला आणि याच्या काळामध्ये या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आलं पाहिजे हा आपला प्रयत्न असणार आहे। आमच्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये नुकसान झालंय आणि आपले मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने अभूतपूर्व असा निर्णय घेतला आणि पहिल्यांदा एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट मदत आणि तीही 2 हेक्टरच्या 3 हेक्टरपर्यंत अशी मदत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि केवळ ही मदत आपण साधणार नाही तर जनावरांचं नुकसान झालं असेल तर त्याची मदत आपण वेगळी देणार आहोत, घरांची पडझड झाली असेल तर त्याची मदत आपण वेगळी देणार आहोत। सगळ्या प्रकारची मदत ही आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेतमजुरांना देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि एवढंच नाही तर या सगळ्या काळामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे मोठी झालं आहे त्यालाही मोठ्या प्रमाणात भरघोस मदत ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे।